नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना कशाप्रकारे साजरा करायचा, काय आहेत मार्गदर्शक सूचना, सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. बघा, 26 जानेवारी संबंधी हे एक परिपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये म्हटलाय विषय प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत. दिनांक 26 जानेवारी 2021. दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9:15 आयोजित करण्यात यावा. सदर समारंभ आयोजित करण्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी या दिवशी 8:30 ते 10 दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्याने तो समारंभ सकाळी 8:30 किंवा 10 नंतर करावा. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. तसेच ध्वजारोहण करणारे माननीय मंत्री, राज्यमंत्री महोदय काही अप्रिय कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहोचू न शकल्यास विभागीय मुख्यालय, विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालय अधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडल्याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदारचे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालय ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये उरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतीवर, किल्ल्यावर तसेच जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावे. राष्ट्रध्वजाला वंदन करताना जनगणमन हे राष्ट्रगीत वाजवण्यात यावं. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी, अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे की नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. राष्ट्रध्वज लावण्याची योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक FLG 10/91 2 March 1991 तसेच क्रमांक दिनांक 5 December 1991 तसेच 11 March 1998 दिलेल्या सूचनांच्या काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात येईल. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्ताला उतरलं जाईल याची सुद्धा दक्षता घ्यावी. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला मर्यादित शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करायचे राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभाप्रसंगी उपस्थित राहण्यास सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयाने विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, सर्व संबंधित विभाग कार्यालय प्रमुख यांना द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना, वाई वडील तसेच कोरोना युद्ध जसे डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रित करावं. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल याची संपूर्ण जबाबदारी आयोजकाची असेल. आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा. अशा प्रकारे हे एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे. याच्यामध्ये सर्व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आपले परिपत्रक डिटेल हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला, समजला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.